डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणारे महाराज किंवा मठ हा पहिलं उदाहरण असेल देशातलं. कारण कुठल्या मठामार्फत बाबासाहेबांची जयंती साजरी केलेलं माझ्या माहितीत नाही. श्रद्धा आणि अंधश्रद्धा, श्रद्धा असावी माणसांची. एखाद्या गुरुचा आशीर्वाद असणं अत्यंत गरजेचं आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील एका व्यक्तीला मानत होते, म्हणजे ते राष्ट्रीय संत गाडगेबाबा मानत होते. जगाच्या कल्याणासाठी संत असणं अत्यंत गरजेचं आहे, पण स्वतःच्या कल्याणासाठी जगाची उभती करणारे भरपूर संत आहे. तो त्या भक्ताने तो विचारायचा आणि किती त्यामध्ये मोह अडकून घ्यायचा तो त्यांचा प्रश्न आहे. आता समजा एखादी गोष्ट माणूस साध्य होत नसेल, एखादी गोष्ट निगेटिव्हमध्ये जात असेल, तर माणूस दोन गोष्टी करतं. एक रागाच्या भरामध्ये जाऊन त्याचं मर्डर करतं आणि त्याचं रक्त घेतं. तर आमची काही तेवढी कॅपॅसिटी नाही किंवा आम्ही कोणाला दगड मारून त्या माणसाला भांडणं करू शकत नाही. त्यामुळे आम्हालाच आमचं रक्त काढून घ्या आणि पाणी द्या, तेवढीच भूमिका ठरू शकतो. गुरु हा लागतोच, गुरु लागत नाही असा विषय नाही. तुम्ही चुकलाय, तुम आई वडिलांनंतर फक्त गुरु सांगत असतो, आई वडिलांनंतर शाळेचा मास्तर सांगत असतो, अन्यथा तुम्हाला कोणी देखील व्यक्ती सांगणार नाही की तुम्ही बरोबर आहे का चुकीचं आहे. 2019 माहीत पडलं की जत तालुक्यातल्या 64 गावाला पाणी देण्याचा शिल्लक नाही. मग आपले शिकून आम्ही की देणारे का आमच्या जीवावर मोठे होणारे. तो जतला शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचत नाही तोवरपतूर माझं राजकारण फिरित, म्हणजे राजकारण त्यात न आणता मी निस्वार्थीपणाने जत तालुक्यातल्या पाण्यासाठी लढा करणार. नमस्कार, मी दत्तकुमार खंडागळे. आपण बघताय वज्रधारी न्यूज. हार्ट टू हार्ट या स्पेशल कार्यक्रमात आज आपण एका आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत. खरं तर अध्यात्म म्हटलं की कीर्तन, प्रवचन, आशीर्वादाचे सोहळे, एक आपल्यासमोर एक चित्र उभं राहतं. देशभर जर बघितलं तर महाराजांची अवस्था तर अशीच गर्दी, म्हणजे अगदी अनेक महाराजांचे जे मेळावे बघतो आपण, सोहळे बघतो, ते गर्दी आणि आशीर्वाद याच्या पलीकडे ते चित्र दिसत नाही. पण आज आपण अशा एका व्यक्तिमत्वाला भेटणार आहोत जे महाराज लोकांच्या प्रश्नासाठी सातत्यानं रस्त्यावर उतरत आहेत. रक्तदान शिबिरे असतील, वृक्षारोपण असेल, अजळीतग्रस्त असतील, अपघातग्रस्त असतील, मुलांच्या शिक्षणासाठी असेल, अशा अनेक लोकांच्या प्रश्नावर जे रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. जतपासून मुंबईपर्यंतची अनेक आंदोलनं ज्या महाराजांनी केली ते महाराज म्हणजे गाडगेबाबांचा वारसा सांगणारे महाराज. आपल्या महाराष्ट्राला संतांची परंपरा खूप मोठी आहे आणि त्या संतांच्या परंपरेचा वारसा सांगणारे महाराज आज आपल्यासोबत आहेत. तुकाराम बाबा महाराज म्हणून ते प्रसिद्ध आहेत. चिखलगी मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा आज आपल्यासोबत आहेत, आपल्याशी गप्पा मारणार आहेत. महाराज, तुम्ही वज्रहरीच्या प्रेक्षकांशी गप्पा मारायला आलात, तुमचं स्वागत आहे. नमस्कार, धन्यवाद. तुमच्याबद्दल मी खूप ऐकून होतो, तुमच्या रस्त्यावरच्या लढाया, तुमची आंदोलनं, तुमचं खूप मोठं सामाजिक काम. म्हणजे अलीकडं अध्यात्माचा आणि या गोष्टींचा संबंध राहिलेला नाही. आता उरलो उपकारापुरता अशी त्यांची अवस्था आहे, म्हणजे आशीर्वादापुरता. पण तुकारामांचं जे अभंग आहे, बुडती जन येणं देखवी डोळा म्हणून येतो कळवळा, हा वारसा तुम्ही सांगताय आणि तो विचार घेऊन तुम्ही लोकांच्यात काम करताय. नेमकं अध्यात्माचा आणि सामाजिक कामाचा हे तुम्ही कसा संबंध जोडलाय? संबंध म्हणजे वैराग्य राष्ट्रीय संत गाडगेबाबा आणि त्यांच्याच विचारवरती चालणारे वैराग्य संपन्न बागडेबाबा आणि बागडेबाबांचा मी शिष्य आहे. आणि त्याच अनुषंगाने आमची परंपरागत राष्ट्रीय संत गाडगेबाबा वारकरी सांप्रदायिक आहे आणि त्यामध्ये गाडगे महाराज सांप्रदायिक म्हणून आहे. आणि गाडगे महाराज संप्रदायामध्ये जर बघितलं तर त्या माध्यमातून गाडगे महाराजांनी सातत्यपूर्वक सांगत गेलं की चलता देऊ नये पुस्ते पत्तरुसे काम, जितने आत्मा पूजे होत नाही शारीरिक शास्त्र सांगतं. म्हणजे माणसातला देव बघा असं राष्ट्रीय संत गाडगेबाबांनी सांगितलं होतं. त्याच विचार बागडेबाबांनी देखील त्याच पत्तीने घेतला आहे आणि त्यांच्या शिष्य असल्यामुळं तोच विचार आमच्या डोक्यामध्ये, म्हणजे परंपरागत असं जे चालू आहे त्याच अनुषंगाने आम्ही चालू, आमच्या त्याच पद्धतीचा वारसा आम्ही जोपासण्याचं काम करतो आहे. म्हणजे तुमच्याकडून गाडगेबाबांच्या विचाराची परंपरा घेऊन तोच वारसा पुढे अध्यात्मात घेऊन आमच्या सामाजिक काम, तो त्या सामाजिक कामातून चाललं. कारण आता कसं राजकीय क्षेत्रातला एखादा माणूस असेल, तो आमदार असेल, तर तो मुलगा जिल्हा परिषद सदस्य असतो किंवा ते चालू, ते वारसा तो आहे. तर राजकारणाचा वारसा जसा आहे तसा आध्यात्मिक वारसा जो आहे तो जोपासण्याचं काम गाडगेबाबांनी काय केलं की माणसातला देव बघा हे त्याने सांगितलं, तो विचारच वेगळा होता. आणि प्रत्येक गावात गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान असेल किंवा बाकी सगळ्याच गोष्टीमध्ये गाडगेबाबांचं नाव तितक्याच आकर्षित होतं. आणि तोच पैंडा गाडगेबाबांना विचार तो बागडेबाबांना पटला आणि बागडेबाबांनी त्यांचं शिष्य पत्कारलं आणि त्याच्या माध्यमातून जे आत्तापर्यंत चालू आहे तोच विचार, तेच पद्धत. हां, त्यांच्या पावलावर आपण टाकू शकत नाही, पण त्यांचा विचार हा मनामध्ये ठेवून
100% चालू शकतो. अलीकडं अध्यात्माला अतिशय ओंगळ स्वरूप आले, म्हणजे सवंग लोकप्रियता किंवा अनेक गोष्टी ज्या मूळ अध्यात्माच्या चौकटीत बसत नाहीत अशा पद्धतीनं अनेक देशभरातले काय मार्केटिंग करणारे महाराज बुवा त्यांचं पेव फुटलं आहे, याबद्दल काय सांगणार? आता कसं आहे की त्याचं कारणीभूत पण आपणच आहोत. कारण एखाद्या गोष्टीमध्ये जर समजा एखादी गोष्ट होत नसेल, अशी किती शक्य एखादी गोष्ट होत नसेल आणि ती जर समजा मला सांगायचं, एखाद्या माणसा झोपडपट्टीत राहतोय आणि झोपडपट्टीत राहिलेल्या माणसाला समजा आपण त्याला सांगितलं एका झोपडीमध्ये राहतोय किंवा झोपडपट्टीत राहतोय आणि त्याला सांगितलं की बाबा महाराजांच्याकडे त्याला सांगितलं की हा आमदार तू होतोस, त्या ज्या गोष्टी पटणार आहेत त्या गोष्टी होत असतील. असं म्हणजे एका डोक्यावर हात फिरून जर आमदार होत असेल तर मग मी पण गेलो असतो एखाद्या महाराजांच्या पश्चिम म्हणलं असतं, माझ्या डोक्यावर हात फिरून मला अंघोळ घाल म्हटलं असतं, तरी पण ते शक्य नाही. ज्या गोष्टी होत नाहीत दादा तोंडाला ते सुरण पोडलं आल्यानंतर एखादी गोष्ट म्हणजे म्हणतं ना की 7 दिवसात गोरा होतं, इथं आयुष्यभर लावतात लोक ते गोरं होत नाहीत. श्रद्धा आणि अंधश्रद्धा, श्रद्धा असावी माणसाची, एखाद्या गुरुचा आशीर्वाद असणं अत्यंत गरजेचं आहे. भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील एका व्यक्तीला मानत होते, म्हणजे ते राष्ट्रीय संत गाडगेबाबा मानत होते. तुमच्या आमच्यामध्ये ते विचार असणं गरजेचं आहे, तुमच्या आमच्यामध्ये ते प्रेम असणं गरजेचं आहे. तुम्ही चुकला आहे का बरोबर आहे हे सांगण्यासाठी गुरु लागतो. म्हणजे तुमच्या एखाद्या ह्याच्यामध्ये तो गुरु कसा असावा, तर समाजाला जगाचे कल्याण हे संताची भूती, देह कष्ट होती परोपकार आहे. जगाच्या कल्याणासाठी संत असणं अत्यंत गरजेचं आहे, पण स्वतःच्या कल्याणासाठी जगाची भूती करणारे भरपूर संत आहेत. तो त्या भक्ताने तो विचारायचा आणि किती त्यामध्ये मोह अडकून घेतो तो त्यांचा प्रश्न आहे. आता त्यामध्ये TV दाखवलं जातं की ह्या सगळ्या गोष्टी काल्पनिक आहेत, याचा कुठल्या गोष्टीशी संबंध धरू नका, हे तुम्हीच सांगताय आणि तुम्हीच कोठवण बसताय, तो तुमचा प्रश्न आहे. तुम्ही तुमची नेमकी अध्यात्माकडे तुम्ही कधीपासून आला, तुम्हाला ही परंपरा कशी लागली? परंपरा मी वयाच्या 2 वर्षापासून मी आध्यात्मिक क्षेत्रामध्ये, माझे आई वडील मी आम्ही पंढरपूरला जेव्हा भुयारला बागडेबाबांच्या भेटीला गेलो त्यावेळेस वैलान होतं आणि बागडेबाबा 1945 गोंधळीवाडी गावामध्ये वास्तव्य होते. बागडेबाबांच्या आई वडिलांची समाधी देखील गोंधळीवाडीमध्ये आहे आणि तिथून ते भुयारला गेले. त्यानंतर बाबांचं आणि सातत्यपूर्वक आमचं जाणं असायचं आणि लहानपणी रडत असताना बाबांच्या भेटीमध्ये गेल्यानंतर बागडेबाबांनी गळ्यामध्ये माळ घातली, हा भगवा ड्रेस त्यावेळेस दिला आणि तेव्हापासून जेव्हा मला चालायला बोलायला जेव्हा कळायला लागलं तेव्हापासून ते आत्तापर्यंत हे सातत्यपूर्वक भक्तिमय वातावरणामध्ये कीर्तन असेल, भजन असेल, त्याचबरोबर सामाजिक कामाचा उपक्रम जे असेल, मी खूप म्हणजे 94-95 वयाच्या 14-15 वर्षापासून मी सामाजिक कामामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून दुष्काळ निवारण साखर आरती म्हणून मी कार्यक्रम घेतला सांगलीमध्ये 2002 तेव्हाच मोठा दुष्काळ पडला होता. 2010 देखील संकल्प दुष्काळाचा संघर्ष 158 दिवसाचा तो देखील बघितला. त्यानंतर जेव्हा एक वेगळा जत त्या ठिकाणी दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती ज्याच्या एलमजरी यात्रा ते दुष्काळ निवारण साखर आरती देवच्या चरणी, अशा वेगवेगळ्या माध्यमातून जेव्हा जेव्हा एखादा प्रसंग वाटतो की त्या ठिकाणी आपलं कामाची जनतेला आवश्यकता जाणवते तेव्हा त्या गोष्टी करत आलो. रक्त घ्या पण पाणी द्या हा तुमचा नारा आहे पाण्याच्या आंदोलनासाठी, त्याबद्दल काय सांगाल? आता समजा एखादी गोष्ट माणूस साध्य होत नसेल, एखादी गोष्ट निगेटिव्हमध्ये जात असेल, तर माणूस 2 गोष्टी करतं, एक रागाच्या भरामध्ये जाऊन त्याचं मर्डर करतं आणि त्याचं रक्त घेतं. तर आमची काय तेवढी कॅपॅसिटी नाही किंवा आम्ही कोणाला दगड मारून त्या माणसाला भांडणं करू शकत नाही, त्यामुळे आम्हालाच आमचं रक्त काढून घ्या आणि पाणी द्या एवढीच भूमिका ठरू शकतो. तुमच्या मठामार्फत म्हणजे अनेक मठात बुवा महाराज स्वामी निवांत असतात, ऐश्वरमत असतात, पण तुम्ही रस्त्यावर उतरता स्वतः तेच करणं गरजेचं आहे. ते जर तुम्ही समाजोपयुक्त काम आहे, तुम्हाला सांगायचं म्हणजे कोरोना काळ असेल किंवा महापूर असेल किंवा रस्त्यावरती दुष्काळ पडलेला असेल, ज्या प्रत्येक गोष्टीमध्ये संत महात्म्याने जर रस्त्यावर उतरलं असतं किंवा त्याने जर आवाहन केलं असतं तर अनेक गोष्टी त्यावेळेस लक्षात आल्या असत्या. पण खरोखर त्याची गरज आहे समाजामध्ये. संत महात्म्यांच्या ऐकण्यावरती अनेक संत असतात, माणसं असतात. मला आपल्याला काय म्हणायचं की कोणाला नाव ठेवण्यापेक्षा त्या प्रत्येक माणसाने त्यांच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीनं त्या भागामध्ये त्याने ते कार्य करणं गरजेचं आहे. आणि ते जर कार्य केलं तर माणसाचा जो नाशिवंत देह आहे त्याचा उद्धार जो आहे तो होईल आणि महाराजांच्या आशीर्वादाने त्या माणसाचं कल्याण होऊन जाईल, व्यसनापासून दूर होतील. एक प्रबोधनपर हे काम आहे आणि हे समाजासाठी हितासाठी म्हणून संत महात्मे आहेत. मठामध्ये कुणासाठी कमवून ठेवायचं आहे? आज आत्ता देशभरात मठ मोठे करणं, मंदिरं मोठे करणं हे चालू आहे. मला ह्या गोष्टी खरंच समाजाला गरज आहे का मठाची मंदिराची? मला वाटत नाही की खूप मोठे मठ असले पाहिजेत किंवा खूप मोठा मठ व्हायला पाहिजेत, पण ते कशासाठी व्हायला पाहिजेत तर त्यामध्ये सुधारलेले किंवा बिघडलेली माणसं तिथून सुधारलेली राहिली पाहिजेत.
तिथं आम्ही जर समजा तिथं ठेवून माणसं जर चुकीचं आमचं होत असेल तर त्यासाठी ते मला वाटत नाही की एवढं मोठ्या प्रमाणामध्ये आपते असेल. हां, असले पाहिजेत, मठ असले पाहिजेत. आता तुम्ही बघताय तिथं राहायला आलात, मला जरा समाधान वाटत नसेल तर जाईन गे जाईन गे माहीत आहे. आपण पुरा भेटीनं माहेर आपले तुकाराम ज्ञानेश्वर माऊलींचा खूप सुंदर असा अभंग आहे की जेव्हा जेव्हा कंटाळ येतो तेव्हा तेव्हा आपली मुलगी आईवडिलांच्याकडे जाते आणि संसार सुखाचा करते. तसं मी माझ्या माहेरला जाईन आणि संसार सुखाचा करेन. असंच शिष्य लोकांना देखील आपल्या गुरुपाशी जायचं आणि आपलं दोन दिवस समाधान जीवाची दगदग थांबवण्यासाठी मठ मोठं नाही तर छोटं जरी असणं गरजेचं आहे पण त्याच्यामध्ये सामाजिक बांधील की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. मला तुमच्या सामाजिक कामाची माहिती तुम्ही सांगा. मला दुसरा एक प्रश्न विचारायचा आहे. पण पहिल्यांदा जे सामाजिक काम आपल्या मठामार्फत चालवलं आहे ते आमच्या प्रेक्षकांना माहिती व्हायला पाहिजे ते तुम्ही सांगा. सर्वप्रथम मी श्री संत बागडेबाबा यांच्या कृपाशीर्वादानं गेली सातत्यपूर्वक 2010 एक गाव एक गणपती ह्या कामापासून सुरुवात केली. मी आत्तापर्यंत जत तालुक्यामध्ये 1200 अधिक गणपती मंडळांना मी गणपती मूर्त्या 2 फुटापासून ते 10 फुटापर्यंत जे मागणी करतील त्यांना एक गाव एक गणपती. कारण गणपती हे एक असे हे आहे की त्यामध्ये सगळे एक विचार असले पाहिजेत, एकत्र यायला पाहिजेत आणि त्या विकास व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून टिळकसाहेब त्या अनुषंगाने ते गणपतीची स्थापना झाली ती. पण तो विचार तुमच्या आमच्या मनामध्ये नसतं डी जे लाव कुठं वादविवाद कर ह्या गोष्टीवरती ते थांबण्यासाठी आपण एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवला. त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त प्रत्येक ठिकाणी डी जे वाजायचे. मी काही ठिकाणी संदेश लावला की बाबा तुम्ही वृक्ष लावा, त्या ठिकाणी चांगले उपक्रम राहा, आध्यात्मिक चर्चा घ्या. ही त्या माध्यमातून आम्ही देखील त्यामध्ये सक्रिय झालो. त्याचबरोबर अशाच पद्धतीने हे कार्यकर्ते एक मिनिट तुम्हाला थांबवतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करणारे महाराज किंवा मठ हा पहिलं उदाहरण असेल देशातलं. कारण कुठल्या मठामार्फत बाबासाहेबांची जयंती साजरी केलेली माझ्या माहितीत नाही. नाही, मी आमच्या भागामध्ये जत तालुक्यामध्ये जर संख असेल, जाडर बोलत असेल, सोन्याळ आहे, ह्या भागामध्ये बऱ्यापैकी जयंती मीच माझंच नियोजन असतं आणि माझ्या इथंच त्याचा आराखडा तयार होतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तयार करायची कशी करायची, कुठल्या पद्धतीने करायचं, कार्यक्रम कसा ठेवायचा किंवा ती मिरवणूक कशी असायची, ह्या पद्धतीने बऱ्यापैकी विचारविनिमय बैठक जी आहे ते आमच्यातच बऱ्यापैकी होते. आणि मलाही त्याचा स्वार्थ अभिमान आहे की त्या सगळी मंडळी माझं ऐकून किंवा माझ्या विचाराने चालतात त्यांचंही खूप कौतुक करावं असं वाटते. कारण बाबा सांगतात म्हटल्यानंतर त्या पद्धतीने करायचं अशा पद्धतीची भूमिका देखील ते लोक उठवतात. सगळं जे आत्तापर्यंतच्या कालावधीमध्ये जशी यात्रा असेल त्या ठिकाणी टँकर पोच करणे, त्या टँकराबरोबर म्हणजे प्रत्येक वर्षी गुड्डापूर यात्रा असेल किंवा जत यात्रा असेल. त्यानंतर 2019 जेव्हा मोठा भयावह दुष्काळ पडला 2018 पासून 2021 पर्यंत महाराष्ट्रातील पहिली खाजगी सर्वसाधारणसभा जर त्या ठिकाणी आम्ही जेव्हा पत्रकार परिषद होतली त्या तर मला वाटतं आदाटे काकाऊन जे लोकमतचे पत्रकार आहेत, बाकी पवार साहेब आहेत, बाकी आमचे विजय रुपनर होते, मध्ये साहेब, बाकी हे सगळंच ग्रुप होतं त्या ठिकाणी. आणि ते सगळ्यांनी म्हणून सांगितले, किरण जाधव होते, सोमनी कोळी ह्या मंडळींनी सांगितले की बाबा तुम्ही सांगितलं आहे तुम्ही तारीखला त्या डिक्लेरेशन करा. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. आणि त्या पद्धतीने आपण तारीख 1 जानेवारी 2019 आपण पहिली महाराष्ट्रातील खाजगी सभेत चाराचरण चालू केली. त्यानंतर महाराष्ट्रातल्या जनतेला चाराचरण चालू करण्यासाठी प्रस्ताव वगैरे बाकीची गोष्टी चालू झाल्या. तब्बल 8 महिने चाराचरण त्या ठिकाणी संख्या ठिकाणी चालवली. त्याचबरोबर 350 पाणी टाक्या वाटप केल्या. 2010 जेव्हा जत तालुक्यामध्ये घरकुल योजना होती त्यावेळेस 68,000 रुपये गव्हर्नमेंटचे असायचे आणि त्यावेळेस लोकांना घर बांधणं शक्य होत नव्हतं. त्यावेळेस मी ते स्वखर्चाने बांधून द्यायचं, नंतर त्यांच्याकडून बिल निघायचं घ्यायचं. अजून असे कितीतरी घरांचे पैसे लोकांना बिल त्यांच्याकडेच आहे. ज्या काय होतं फाउंडेशन बांधलं संपले पैसे, चौकट बसवला संपले पैसे, पत्रा घातला संपले पैसे आणि घर बांधण्या अगोदर फिरले वाशी म्हणायची परिस्थिती निर्माण त्यावेळेस व्हायची. त्यांची त्यांची झाली घरं, आता आमची वाशी फिरायची परिस्थिती निर्माण झाली. त्यातल्या कुठल्याही माणसाने पैसे देखील द्यावे तर ठीक आहे, त्यात समाधान आहे, ते लोक त्यात राहिले आहेत, त्यात मोठा आनंद आहे. असे 350 घरं आणि 2000 अधिक शौचालय तालुक्यामध्ये स्वच्छ ग्राम म्हणजे प्रत्येक 12,000 रुपये शौचालय असायचं. तेवढ्यामध्ये ते बसत नव्हतं. त्यावेळेस आम्ही वीट उत्पादन जे आहे त्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये जायचं आणि तिथं शौचालय बांधायचे. जत तालुक्यामध्ये आणि मंगळे तालुक्यामध्ये आपण अशा पद्धतीने 350 अधिक घरांना विटप आणि सिमेंट एका टायमाला आपण देऊन काही लोकांची बिलं निघाली, काही लोकांचे फाउंडेशनमध्ये झाले, काही लोकांची शौचालय बांधल्यानंतर बिल निघणार म्हणून सांगितलं ते तिकडंच झालं. असं 2010 आतापर्यंत ठीक आहे, त्यामध्ये समाधानी आहे. आणि त्यानंतर मग मी
पाण्याच्यासाठी आंदोलनासाठी सुरुवात केली आणि त्यावेळेस संघ ते मुंबई पायदिंडी काढली. त्यानंतर पुन्हा एक वेळ मुंबई मंत्रालयावरती आंदोलन, मी आत्ता तो 35 अधिक आंदोलन केलेत, रस्त्यावरती उतरलो आहे, रक्त घ्या पण पाणी द्या असं. आता ते आंदोलन मी 2 ते 3 वेळा झालं आहे माझं. आत्ता परत येतात 23 तारखेला, मी तसंच आंदोलन घेतो आहे. आणि जत तालुक्यामध्ये जर बघितलं तर कोरोनाच्या महामारीमध्ये जर बघितलं तर त्यावेळेस देखील मी 450 टन एक झुळी घेऊन फिरणारा माणूस, ऑल महाराष्ट्रामध्ये कुठंच एवढ्या मोठ्या प्रमाणात भाजीपाला वाटप झालेलं नसेल असं मला वाटतं आहे. मी काय मोठ्यापणा म्हणून सांगत नाही, पण एक झुळी घेऊन फिरणारा माणूस जर असं करत असेल तर तुम्ही माझं बघून लोकांनी पण करावं ही अपेक्षा असते. एक मेथीची पिंडी कोण हातात देत नाही, हातात ओढून टाकलेली मी मेथी हेच बघितलेली. आम्ही जेव्हा लहानपणी असायचं आमच्या एक बाजारात गेलं तर ते एक पिंडी उचलत चारण्यासाठी लोक मेथी पिंडी इसकावून टाकलेली मी बघितलेत. पण असाच प्रसंग असा की तो प्रसंग बघितल्यानंतर 450 टन भाजीपाला मी जत तालुक्यामध्ये मागील त्या गावाला भाजीपाला वाटप केला, 57 टनहून अधिक धान्य वाटप केलं. मग गोंदियाला लोकं चालत चालले होते, त्या गोंदियाला लोकांना 60-70 हजार रुपये म्हणजे जायचं भाडं तेवढंच आणि यायचं भाडं पण तेवढंच. त्यांचं त्यावेळेस तुम्ही ई पास, त्यानंतर त्यांचं बाकीच्या गोष्टी काढायचा, ई पास काढायचा त्यांचा, त्यांचं हे चेकिंग करायचं, मेडिकल सर्टिफिकेट चेकिंग करायचं. आणि मग त्या गावामध्ये आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह निगेटिव्ह मग त्याला क्वारंटाईन करायचं, ह्या सगळ्या गोष्टीची प्रक्रिया करून त्या कठीण काळामध्ये 450 टन भाजीपाला मी वाटप केला, धान्य वाटप केलं. तेवढ्यावरच न थांबता रेमेडीचे इंजेक्शन म्हणून खूप कॉस्टली इंजेक्शन होतं, त्यावेळेस ते मिळत नव्हतं, ते उपलब्ध करण्यासाठी पण प्रयत्न केले. असे वेगवेगळ्या माध्यमातून कोण लोक अडकले त्यांना दवाखाना उपलब्ध करून दिले, काही हॉस्पिटल उत्पन्न केले. मी स्वतः ऑक्सिजन घालतो, प्लँट घालतो, त्याचं पण मी कोटेशन आणलं. आणि मी देखील कोरोना म्हणजे जत तालुक्यामध्ये स्वतःच मंगल कार्यालय मोठं असल्यामुळं त्या ठिकाणी क्वारंटाईनचं मोठं हॉस्पिटल हे घ्यावं अशाही पद्धतीची मागणी केली. जे जमतं ते करत राहिलो. आणि आत्ता त्याचबरोबर जत तालुक्यामध्ये जिथं ऍक्सिडेंट झाला तर तिथं श्रीसंत बागडे मानवता संघटनेच्या माध्यमातून आमची गाडी त्या ठिकाणी पोचते किंवा तिथली माणसं त्या ठिकाणी पोचतात. तालुक्यामध्ये कुठं घर झालं तर रोख रक्कम 6000 रुपये साहित्य 5000 रुपये असेल किंवा 10000 रुपये असेल त्या ठिकाणी इनाम हे सहकार्य त्या ठिकाणी केलं जातं. त्याच्याचबरोबर अनेक वेगवेगळे उपक्रम घेतो आहे, आध्यात्मिक क्षेत्रातून उपक्रम घेतो आहे. ते एका दिवसात न संपणारी सगळी कहाणी आहे त्या. आणि मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून काम करतो आहे. तुमच्या सामाजिक कामाबद्दल मी खूप ऐकून होतो, म्हणजे आज तुम्ही प्रत्यक्षच अनेक गोष्टी सांगितल्या, पण बाबासाहेबांचा वारसा किंवा ती विचाराची नाळ ती कशी काय जोडली? कसं आहे की गाडगेबाबांना मानणारा वर्ग म्हणजे मला त्याच गोष्टीचा सार्थ अभिमान आहे की माणसातला देव बघा हे गाडगेबाबांचा मूळ मंत्र आहे. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे अन्वयी आहेत ते बाकीच्या कुठल्याही गोष्टीला फार प्रमाणात हे करत नाहीत, पण गाडगे महाराज संप्रदाय म्हटलं की जवळतात जवळतात. मग तो वारसाच मी चालवतो आहे, त्यामुळं मला मी त्यांना सांगतो की मी तुमच्या आज्याचा मुलगा आहे, मी नातू आहे आणि तुम्ही माझं ऐकलंच पाहिजे अशा पद्धतीने प्रेशर देऊन ते काम करून घेतो. आत्ता अध्यात्माची जर अवस्था बघितली तर त्याचं बाजारीकरण झालं आहे, हो बऱ्यापैकी बाजारीकरण झालं आहे, मठ आणि मंदिर दुकानं झालीत, म्हणजे धंद्याचं स्वरूप आलं या सगळ्या गोष्टींना. अशा काळात मी धर्म माणसाची धारणा करतो, बरोबर, धर्मातून माणसाची धारणा तयार होते. आज समाजाची जी नैतिकता आहे भ्रष्ट होताना दिसते, याला जबाबदार धर्म नाही का? नाही, समाजाची नैतिकता आपण कसं आहे की प्रत्येक माणसाला अशा एक फार वाईट लागलेली आहे. एक 12 वर्षाचा मुलगा असतो, वडिलांच्या सोबत बाजारात जातो आणि त्यावेळेस गेल्यानंतर त्याला वाटते की मला गाडी पाहिजे, बाप गाडी घेऊन देतो, परत पुढे गेल्यानंतर फुगा पाहिजे, फुगा घेऊन देतो, परत पुढे गेल्यानंतर त्याला वाटतं की मला चिरमुरू पाहिजे, चिरमुरू घेऊन देतो, परत पुढे गेल्यानंतर मला म्हणतो मला अजून काही गोष्टी पाहिजेत. मी सगळ्या गोष्टी घेत असतो तेव्हा बाप समोर असतो, पण हे घेण्यासाठी तो रडत असतो तर बाप त्याला घेऊन देत असतो. आणि पुढे गेल्यानंतर काय होतं की बकळ वस्तू झाल्यानंतर बापाचा हात सुटतो आणि बापाचा हात सुटल्यानंतर मुलगा चालत जात असताना गर्दी खूप होते आणि बाप एकीकडे जातो आणि मुलगा एकीकडे जातो. जेवढ्या वस्तू गोळा केल्या त्या लक्षात येतं की आपला बाप सोडून गेला, जेवढ्या वस्तू गोळा केल्या त्या रस्त्यावर टाकतो आणि निघायला सुरुवात करतो आणि तेव्हा तिथं बाप नसतो. दृष्टांत आपला सिद्धांत काय की जवळपतूर एखादी गोष्टीचा हात धरला आहे तोपर्यंत त्या सगळ्या गोष्टी साध्य आहेत. त्या जर हात सुटला तर त्या सगळ्या गोष्टी फेकून जरी दिल्या तुम्ही तर तुमच्याकडे काही राहत नाही असा प्रकार आहे. तो तशा अवस्थेमध्ये लोकही आध्यात्मिकचा बाजार असेल तो नश्वर बाजार आहे. नेमका लोकांचा धर्माचा हात सुटला आहे का धर्मकारण करणाऱ्या लोकांनी धर्माचा हात सोडला आहे? नाही, मेन म्हणजे लोकांनी धर्माचा हात सोडलेला सध्याच्या घटला. धर्मकारण करणाऱ्या लोकांनी
त्यांनी धरलेला आहे ना, तो धरलेला हात ह्यांनी कशा पद्धतीने धरायचा आहे तो ह्यांचा प्रश्न आहे. तुम्ही धरणाऱ्या माणसाचा हात जर तुम्ही, तुम्हाला जर समजा माकडाच्या खांद्यावर बसला आणि त्याला पाणी जर सोडलं आणि तुम्हाला जर वेळ गेल्यानंतर परत पायाखाली घालणार असेल तर तुम्ही धरू नका ना. तुम्ही दुसऱ्याला का धरताय? धरण्याचा अधिकार हा त्याने दिलेला नाही. मी हात पुढे केला आहे, मी महाराज आहे, मी हात पुढे केला आहे, तुम्ही माझा हात मी बरोबर तुमच्यात पारख नाही का? तुम्ही पारख करू शकत नाही का की तो माणूस पडला पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे? आणि ती क्षमता जर तुमच्यात नसेल, तुम्ही मला जर ओळखू शकत नसाल, तर जगाच्या पोटात तुम्ही पुढं प्रपंच काय करू शकणार आहे? त्यामुळे तुमचं भविष्यही तुम्ही पहिला ठरवायचं आहे की मी ज्याचा हात धरला आहे तो पॉझिटिव्ह आहे का. आणि त्याचं जर तुम्ही पॉझिटिव्ह झाला तर तुम्ही तिथं तुमच्या भविष्यामध्ये 50% सक्सेस झालात. तुम्ही जेव्हा माझा हात पकडणार तेव्हा 50% ड्रीम झालात की तुम्ही चुकीच्या माणसाचा हात धरला आहे. महाराष्ट्रात तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, जनाई, मुक्ताई, नामदेव ह्या संतांनी प्रचंड वैचारिक मशागत केली. लोकांच्यात एक त्यागाची, बलिदानाची भावना निर्माण केली. आज महाराष्ट्राचा या विचाराचा हात सुटतो आहे का? अनेक उत्तरेतले महाराज इथे येत आहेत. आसाराम बापूंसारखे महाराज, त्यांचे त्यांचे संप्रदाय इथे वाढत आहेत. अनेक महाराजांचे संप्रदाय आज महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत. इतके अंधश्रद्धा, चमत्कार, याचं पेव फुटताना दिसत आहे. याचं नेमकं कारण आपण आपली संत परंपरा विसरलो आहे का? नाही, आपली संत परंपरा विसरलो आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मला सांगा, 10,000 लोकांमध्ये 20,000 लोकांमध्ये जर तुम्ही बसलेला आहात आणि त्या ठिकाणी संत महात्मा लोकांचं प्रयोजन चालू आहे किंवा मार्गदर्शन चालू आहे आणि तिथून इथून रेल्वेतून माणसं काही दिलेली जातात, काही गेलेली जातात, पण हे जात असताना त्या ठिकाणी निसतात, तिथे गेल्यानंतर निसतात. मी म्हणलं तुम्ही मावशी कुठं चाललाय? तर म्हणजे मी दिलेलं चाललं आहे. म्हटलं कशाला चाललं आहे? म्हणजे संत संघाला चाललो आहे किंवा प्रवचनाला चाललो आहे किंवा कशाला चाललो आहे? म्हटलं मावशी, मग तुमचं ते तेवढ्या गर्दीत दर्शन का? नाही बाबा, मोठं मोठं टेवाला होते त्यात बघतो की म्हणतात. मग तिथं टेवात लावून बघण्यापेक्षा जिथं बघा की तुम्ही म्हटलं, म्हणजे परिस्थिती अशी निर्माण आहे. तर तिथं जाऊन जर तुम्ही आचरण करत असाल किंवा तिथं जाऊन एखादी गोष्ट करत असाल तर त्याचं आचरण तुम्ही घेणं गरजेचं आहे. आणि तिथून जाऊन इथे येऊन जर आई वडिलांना त्रास देत असाल तर मग ते करण्यात काय अर्थ आहे? त्याच्यामध्ये आपण चुकतोय, ते चुकतात असं विषय नाही. त्यांनी बाजार मांडलेला आहे, टी व्हीवरती तुम्ही सातत्यपूर्वक दाखवत आहे आणि दाखवून झाल्यानंतर बी एखादी गोष्ट होऊ शकत नाही तरी तुम्हाला सांगितलं जाते की असं होणार आहे की तसं होणार आहे. मला सांगा, नोटाचा पाऊस पडत असतो का कुठं? जर नोटाचा पाऊस पडणारा माणूस एसटीमध्ये येतो का? मला एक माणसाला म्हटले, महाराज तुमच्याकडे नोटाचा पाऊस तुम्ही पडता का? म्हटलं हो पडतो ना. म्हटलं नोटाचा पाऊस जोरात पडतो. म्हटलं काय अडचण नाही. म्हणजे मग कसं काय करणार तुम्ही? त्याला कसं माणूस आहे? हे म्हणजे आमच्याकडे खूप मोठा माणूस चांगला आहे आणि तो नोटाचा पाऊस पडतो. म्हणजे तो कशा नेणार आहे? म्हणलं तो तू म्हणलं एसटी नेणार आहे. म्हणलं मग भंबे म्हणलं, त्याची जर नोटाचा पाऊस जर पाडायची परिस्थिती असेल तू एसटी नेला असता का? हेलिकॉप्टर घेऊन आला असता? म्हटलं मी जर नोटाचा पाऊस पडला असतो का तुला लाईन लागली असती म्हणून नंबर नाही भेटायला. म्हणजे आपण चुकतो. क्लास वन पोर्टचे अधिकारी त्यामध्ये अडकलेले आहेत ह्या गोष्टीचं. अहो ती वीज पडल्यानंतर कुठं ते तांब परिस्थिती केल्यानंतर 10-20 लाख कोट रुपये जातात आणि थांबा तुम्ही 4 दिवस अशा बातम्या तुमच्या समोर येतील. म्हणजे ज्या गोष्टी एखादी गोष्ट सेनामध्ये पडली आणि ते त्यावरती लगेच पक्क गावले त्याला असा म्हणून कुठली कंपनी आहे म्हणून त्याला ते विकायचं. म्हणजे किती प्रकारची अंधश्रद्धा असावी आणि त्याच्यामध्ये स्टँडर्ड माणसं आणि आपण सांगायला त्याला तर ते आपल्याला वेड्यात काढतात. म्हणजे अशा पद्धतीचे लोक आहेत. ह्या गोष्टी अशक्य गोष्टी, त्या गोष्टीवर माझा विश्वास नाही आहे. तुम्ही तुमच्या कर्तृत्वावरती विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या कार्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या आईवडिलावरती विश्वास ठेवा, तुम्ही तुमच्या भावावरती विश्वास ठेवा. एखादी गोष्ट होत नसेल तर त्या गोष्टीला चिटकू नका, पण संत संग करा, संताची संगत करा. संत राष्ट्रीय संत गाडगेबाबांचा विचार डोळ्यासमोर ठेवा. गुरु हा लागतोच, गुरु लागत नाही असा विषय नाही. तुम्ही चुकलाय, तुम आईवडिलांनंतर फक्त गुरु सांगत असतो. आईवडिलांनंतर शाळेचा मास्तर सांगत असतो. अन्यथा तुम्हाला कुणी देखील व्यक्ती सांगणार नाही की तुम्ही बरोबर आहे का चुकीचं. किंवा जेव्हा भावाचा मित्र लागतो तो सांगू शकतो. माझं ह्याच म्हणणं आहे की त्या सगळ्या लोकांना घेऊन जात असताना आध्यात्मिक क्षेत्राबरोबर कीर्तन प्रवचन तुम्ही जे म्हणतात की बाहेरचे अनेक संत महात्मे येतात ते येतात, त्यांचं कामच आहे. पण आपण किती जायचं किंवा ते आपल्याला किती विचार पॉझिटिव्ह वाटतात त्यांच्यासोबत जायचं. त्यांचे विचार बरोबर वाटले तर त्यांच्यासोबत राहायचं. त्यांचे विचार जर बरोबर नाही वाटले तर दोघं भाव असतात, जिमिनी एकत्र असते, जिमिनी कोण केस खेळतात आणि वकील गाडी घेऊन फिरतो. मी सकाळी आमच्या पत्रकार साहेबांना सांगितलं, जिमिनी कोण केस खेळतात, गाडी घेऊन वकील साहेब फिरतो आणि ही जिमिनी कोण विकतोय? शेतकरी विकतोय. असल्या मोहामध्ये न पडता इतवर पोटासाठी पहा केवढी आटाविटी. पोट मोठ्या नेवर हिंडवते दारोदार. तुका म्हणे जवळ पोट उभा संताप नीट. तुम्ही आध्यात्मिक क्षेत्रामध्ये गाडगे महाराजांचा संप्रदाय, वारकरी ज्ञानेश्वर माऊलींचा संप्रदाय, जगदेव तुकाराम महाराजांचा विचार,
राष्ट्रीय संत गाडगे बाबांचा विचार सातत्यपूर्वक तुमच्या आमच्या मनामध्ये ठेवून माणसातला देव बघा म्हणून सांगणारे हे संत आहेत. ह्या संतांचा विचार तुम्ही सातत्यपूर्वक ह्यांच्या सत्संग करा, ह्यांच्याकडून विचार घ्या, अनेक माध्यमातून आईवडिलांची सेवा करा. नागपुरापासून तेच पुरापर्यंत गंधाचा टिळा लावला आणि महाराजला उघडून रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम फिरला तरी फरक पडत. राजकीय प्रश्न विचारतो. जत तालुक्यात तुम्ही खूप तळमळीनं काम करताय, पोटतिडकीनं पाणी प्रश्नावर मांडताय. गेल्या अनेक वर्ष म्हणजे सांगली जिल्ह्यात गेल्या 70 वर्षात म्हणू आपण 70-75 वर्षात जत तालुका विकासाच्या बाबतीत खूप पिछाडीवर आहे. मग तिथं पाण्यासाठी लोक कर्नाटकात जायला तयार आहेत, त्या राज्यात जायला तयार आहेत. मग याचं म्हणजे ही सगळी चूक किंवा याचं अपयश हे तिथल्या राज्यकर्त्यांचं आहे का किंवा राजकीय नेत्यांचं आहे का? तसं म्हणता येत नाही, त्यांच्याकडे काही स्थितं नाही आहे. तिथले राजकीय नेते त्यांच्या त्यांच्या लेवलने प्रयत्न केलेले आहेत. विश्वास हा कुठेतरी दगडावर पण ठेवावा लागतो. 1984 त्या महेश योजनेचा उगम झाला, तिथूनपासून तुमच्या गावाला पाणी देतो म्हणून सांगत आले. 2019 आमचं आम्हाला माहीत पडलं, 2019 माहीत पडलं की जत तालुक्यातल्या 64 गावाला पाणी देण्यासाठी शिल्लक नाही. मग अपयशी कोण? आम्ही की देणारे का आमच्या जीवावर मोठे होणारे हाही न सुटणारा कोड आहे. पाणी देतो म्हणून आजपर्यंत अनेक जण आमदार झाले, बरोबर झाले, त्यांना देखील माहीत नव्हतं. जनता तिथंच आहे, जनता तिथंच आहे, त्यांना देखील माहीत नव्हतं की आपल्या तालुक्याला देण्यासाठी पाणी शिल्लक नाही. हे कधी देखील अभ्यास केला नाही. 84 आत्तापर्यंत जर तालुक्यातल्या 64 गावाला पाणी देण्यासाठी शिल्लक नाही हे कुठल्याही नेत्याने सांगितलेलं नाही. माझा आरोप नाही कुणावरती, पण आम्हाला अंधारात ठेवलं, प्रशासकाने अंधारात ठेवलं, आमच्या नेत्यासांना अंधारात ठेवलं, आमच्या तालुका प्रतिनिधीला अंधारात ठेवलं आणि पाणी नाही. आणि हे वाढीव पाणी जेव्हा 6 TMC आमच्या भागात वाढलं त्यानंतर आमच्या खरी कामाची सुरुवात झाली. तिथल्या लोकांची अनेकांची इच्छा आहे की महाराजांनी राजकारणात यावं किंवा आमदारकीला उभं राहावं. काय येऊ शकतं काय भविष्यात? तुमच्या तालुक्यामध्ये एका ग्रामपंचायत सरपंचला पण देखील वाटते आमदार केलेला पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? मला मी महाराज आहे, मी महाराज आहे, प्रत्येकांना वाटतं. तो भक्तांचा प्रश्न आहे का तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये आहात. माझा मुलगा मोठा होऊन इन्स्पेक्टर झाला पाहिजे, मला माझा मुलगा होऊन तहसीलदार झाला पाहिजे. जसे भक्त लोक आहेत त्यांना वाटते माझं काम चांगलं वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. निवडून येणारे सगळेच माणसं माझी आहेत, उद्या आत्ताचे आमदार माझेच आहेत, जिल्हा परिषद सदस्य पण माझेच आहेत, आजी माझी पदाधिकारी पण माझेच आहेत. मी गेल्यानंतर सगळेच मला चांगलं बोलतात आणि मीच आमदार मी होण्याची गरज काय? ते आमदार आहे त्यात मी खूप समाधानी आहे. त्यामुळं लोकांना वाटतंय वाटण्याजोगतं काम माझं चाललं आहे मी हे समाधानी आहे. कारण जे नेत्यांनी काम करायला पाहिजे तेच काम तुम्ही आज तिथं करताय. लोकांना वाटतं की महाराज राजकारणात यावेत, निवडणूक लढवावी. आजता देशभरात अनेक स्वामी अनेक मंत लोकसभेला पण उभे राहिले, उमेदवारी केली, काही निवडूनही आले. तिथल्या लोकांची अपेक्षा आहे, त्यांची इच्छा आहे. नाही माझी त्याची काय अपेक्षा वाटत नाही, कारण माझं जे काम आहे सरळ काम आहे, खूप चांगल्या पद्धतीचं काम आहे आणि जनतेला वाटतं ह्यात मी समाधानी आहे. पण ज्यांना वाटतं की खरोखरच अशी माणसं महाराज म्हटल्यानंतर सगळीच मुलं सगळीच एकाच शेताकडे असतात आणि त्या अनुषंगाने माझं काम आहे. त्यामुळे मला सगळ्यावरती प्रेम आहे आणि मला कोणावरती टीका किंवा सोशल काम करतो आहे त्यामुळे मी सगळ्यांच्या स्टेजवरती असतो, सगळ्यांच्या जेव्हा असतो. जेव्हा राजकारण करायचं आहे तेव्हा सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगेन आणि 100% सांगेन, त्यात काही शंकाच नाही. हे उत्तर मला महाराजांसारखं नाही, राजकीय नेत्यांसारखं आलं. नाही हे थोडं कसं आहे, वाढण्याचं कोण सगळ्यांसकडे लागलं पाहिजे. पण मला मी कमळाचं फुल आहे, पाण्यामध्ये राहते पण ते पाण्याला प्रश्न करू घेत नाही. मी राजकीय लोकांच्या मध्ये असतो. कमळाचं फुल म्हणलं तर वेगळा प्रश्न निर्माण होईल. नाही कमळाचं फुल म्हणजे कसं ते पाण्यामध्ये राहतं पण ते पाण्याला प्रश्न करून कधी घेत नाही. तसं मी राजकीय लोकांच्या मध्ये राहतो पण त्यांना छेवून घ्यायचं म्हणजे हे नाही. तर त्याच अनुषंगाने तुमचा जो विचार आहे तालुक्यामध्ये की तो विचार आहे तो जनतेचा विचार आहे, जनतेच्या पद्धतीने विचार आहे आणि विचार करण्यासाठी जनता सक्षम आहे. त्यामुळं मला वाटत नाही की मी राजकारणात माझं काम जे आहे ते चांगल्या पद्धतीने. आणि जरी असं कधी वाटलं मला तर मी सगळ्यात पहिलं तुम्हाला सांगेन, त्यात काही शंका नाही. पण माझं ते विचार पण नाही डोक्यात जे आता चालू आहे. आता आम्हाला पाणी देतो म्हटले, नाही दिलं तर 2024 आणि परत 25 आणि परत भांडणं करत राहायचे. पाणी जर देत नाही तर राजकारण करायचं नाही. जतला पाणी मिळेपर्यंत लढत राहणार, जतला पाणी मिळेपर्यंत राजकारण घरीत. माझा लढा जो आहे तो जतला शेतकऱ्यांच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचत नाही तोवरपासून माझं राजकारण घरीत. म्हणजे राजकारण त्यात न आणता मी निस्वार्थीपणाने जतला पाण्यासाठी लढा करणार आहे. महाराज तुम्ही आलात वज्राधरच्या स्टुडिओमध्ये, खूप चांगल्या गप्पा मारल्यात.
शेवट आमच्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? सर्वप्रथम मी जत तालुक्याचं दुष्काळी भागामध्ये आमच्या भागामध्ये जत तालुक्यामध्ये प्रतिनिधी म्हणून तालुका प्रतिनिधी म्हणून आमच्यात जॅकी शहादाटे म्हणून आहेत ते जे पत्रकारितामध्ये आपल्या वडिलांच्या नंतर त्यांनी जी परंपरागत फेकवलेली आहे आणि त्याच वज्रधारी माध्यमातून आपण आपल्या व्यथा सातत्यपूर्वक जनतेदरबारी मांडतात. खरोखरच आपलं काम कौतुकास्पद आहे, चांगलं आणि येवलीशी रूपं लावली जर त्याचा वेल गेला गंगणावरी आपण देखील शून्यातून विश्वनिर्माण करण्याचं काम विटासारख्या शहरामध्ये करतात. वेगळ्या ठसा तुमचा उमटलेला आहे. मी तुमचं पुस्तक देखील बघितलं, परखड मत न घाबरणारं निर्भीड मत असं मानणारं देखील आपलं वज्रधारीचे न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण करतात. ह्या कार्याचं कौतुक करणं तितकं थोडं. अनेक यूट्यूब चॅनलमध्ये लोक येतात जातात येतात जातात. यूट्यूब चॅनल म्हटल्यानंतर त्याचा काही विचारच नको. पहिला यूट्यूब म्हणते की थोडंफार असायचं, पण ज्याच्या खरोखरच त्याचे यूज असतील किंवा बाकीची गोष्टी असतील बघणारे सबस्क्राईब असतील ह्या सगळ्या गोष्टीवरती त्याची तुलना केली जाते, त्याची कॅटेगरी ठरली जाते. जसं पोलीस हवालदार जसं लागतं तसं तसं ते वरती जातं, जसं तसं त्याला प्रत्येकाला ठरलेलं असतं त्या पद्धतीचे. म्हणजे तुम्ही अगदी IG पोस्टला जातात ना माणसं, अशा पद्धतीचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे. आणि त्यांना मी श्रीसंत बागडे बाबा पाणी संघर्ष समिती व श्रीसंत बागडे बाबा पाणी मानवमित्र संघटनेच्या वतीने खूप मनातून शुभेच्छा देतो. मला ह्या आपल्या स्टुडिओमध्ये बोललात आणि माझे विचार जनतेदरबाराबरोबरच सातत्यपूर्वक व्यथा आणि त्याचबरोबर माझे मत लोकांच्यापर्यंत पोहोचून त्यांनी त्या पद्धतीने आचरण करावं ही अपेक्षा मी या ठिकाणी ठेवतो आणि तुम्हाला खूप मनातून शुभेच्छा देतो. आणि सर्वांनी हे खूप चॅनलच्या माध्यमातून अगदी निर्भीड मांडणारं हे चॅनल मला आज बघायला भेटलं आणि आपल्या स्टुडिओमध्ये मला पण आमंत्रित केल्याबद्दल आमच्या तालुका प्रतिनिधी आणि आपलं देखील मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद. आत्ता आपण अत्यंत एक वेगळे महाराज बघितले. आपण जे आजवर ज्या चौकडीतनं जे महाराज बघतो तसे नसलेले महाराज, रस्त्यावर उतरून लोकांसाठी आंदोलन करणारे, पाण्यासाठी आंदोलन करणारे किंवा अनेक वेगवेगळे उपक्रम समाज उपयोगी राबवणारे. तुम्ही आमच्या स्टुडिओत आलात, आमच्या प्रेक्षकांशी खूप चांगलं बोललात, मनापासून धन्यवाद. नमस्कार.